बातमी आहे नांदगाव तालुक्यातून। बोलठाण ते जवळकी रस्त्याचं काम हे निकृष्ट होत असल्याने ग्रामस्थांनी या रस्त्याचं काम बंद केलंय। नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण रस्त्याचं डांबरीकरणाचं काम सुरू असून या रस्त्याचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याने जवळकीवर गोंडेगाव येथील नागरिकांनी सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम स्टीमर प्रमाणे कामाच्या नामफलकाचं फलक लावले नंतरच काम करावे अशी मागणी करत या रस्त्याचं काम बंद केलंय। याबाबतची माहिती, बोलठाण ते जवळकी रस्त्याचं काम हे 10 ते 15 दिवसापासून सुरू असून जवळजवळ 15 किलोमीटर अंतराचा रस्ता डांबरीकरण करण्याचं काम सुरू आहे। या रस्त्याचे याआधीही काम बंद पाडण्यात आलं होतं, तर सदरच्या रस्त्याची एस्टिमेट एकच असून हे काम 2 ठेकेदारांमार्फत होत आहे। या रस्त्याचं खोदकाम करून मुरुम टाकून नंतर त्यावर खडी टाकून डांबरीकरण करून रस्ता करणं, या रस्त्यावर मुरुम टाकून त्यावर खडीचा सिंगल थर देऊन त्यावर डांबर टाकून बारीक खडीचा फवारा मारून हे काम निकृष्ट करत आहेत। तर या रस्त्याची पाहणी केली असता इथे फक्त 1 इंच खडीचा थर देऊन त्याचं काम सुरू आहे। जोपर्यंत कामाचे एस्टिमेट दाखवल्या जात नाही, कामाच्या मंजुरीच्या नामफलकाचं या रस्त्यावर लावल्या जात नाही, तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही अशी भूमिका यावेळी बोलठाण येथील नागरिकांनी घेतली। तर दिनांक 24 एप्रिल 2022 रविवार पासून या रस्त्याचं काम बंद केल्याचं चित्र सध्या बोलठाण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। तो भी काम बोगस झालेला आहे मागचं निकृष्ट दर्जाचं काम का चालू आहे आणि सांगायला गेलो होतं ते असेच उर्वरित उत्तर द्यायचे अधिकारी असो किंवा ठेकेदार असो 5 वर्षासाठी लोकांना येणे जाण्याचं गरीब दुबल्याचा हात पाय तुटला तर त्याचा जबाबदार उद्या कोण राहणार। स्टार 24 फास्ट न्यूज साठी मुक्ताराम बागुल नांदगाव।